हेलो फ्रेंड्स, खाणं पिणं शेतीबाडी हे आपले आवडते यूट्यूब चॅनलवरती मी प्रतिभा आपले स्वागत करीत आहे। मी आज तुम्हाला एक छानपैकी नवीन रेसिपी घेऊन तुम्हाला भेटायला आलेली आहे। चला मग ती रेसिपी म्हणजे तुम्ही हॉटेलला धाब्यावर जाऊन नेहमीच खात असणार, पण तुम्ही घरी करून पहा, खूप टेस्टी आणि छान होते आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि सगळेजण खा। ते म्हणजे मी आज तुम्हाला पनीर पराठा दाखवणार आहे छानपैकी। हे पहा, त्याचे साहित्य आपण बघून घेऊ। हे 100 ग्रॅम मी पनीर घेतले, ते किसून घेतलेलं आहे। 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट केलेल्या आहेत। चवीसाठी मीठ आहे, अद्रक आहे, लसूण आहे, कोथिंबीर थोडी घेतली। हा पनीर मसाला आहे माझा, मी हा घरी केलेला आहे आणि याची लिंक तुम्हाला टाकून देईल। हा व्हिडिओ माझा अपलोड झालेला आहे। थोडा मी कढीपत्ता घेतला आहे, थोडी मी गाजर आणि थोडी मेथी पण घेतली, कारण यांचं पनीरला एक आपल्याला बाइंडिंग पाहिजे, त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे। आणि आपलं घरचं साजूक तूप आहे, बटर आहे आणि ऑइल आहे। आणि ही पाय ही कणिक आहे, मी आपली नॉर्मल पोळ्यांच्या कणकेसारखीच कणिक घ्यायची आहे। त्याच्यात थोडं मी तेल मीठ टाकून ती कणिक थोडीशी अशी घट्ट मळून घेतलेली। आता चला आपण पनीर पराठा हेल्दी कसदार करून बघू छानपैकी। हे पा, आपण आता पराठ्याचं पनीर मिक्स करून त्याचं आपण आता बॅटर तयार करून घेऊ एकत्र गोळा। मी गाजर टाकून घेते, मेथी पण मिक्स करते। कोथिंबीर हा आपला हेल्दी पनीर पराठा तयार होणार आहे। मिरची टाकून घेतली, मी तिखट काही घेतलेलं नाही आहे। तुम्हाला जर आवडत असेल झणझणीत हे तर तुम्ही तिखट ॲड करू शकता। अद्रक लसूण आता हे मी पनीर पण त्याच्यात ॲड करून घेणार आहे आणि हलक्या हाताने आपल्याला ते एकजीव करायचं आहे। याला खूप आपल्याला मळायचं नाही, फक्त हलक्या हाताने। थोडं चवीपुरतं मी ते मीठ पण टाकून घेणार। आणि हा स्पायसी मसाला आहे माझा पराठा, पनीर पराठा। चला, तुम्ही हा मसाल्याची माझी रेसिपी ॲड केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा आणि त्या पद्धतीने मसाला पराठा मसाला बिलकुल तुम्ही वापरू शकता। बघा, आता मी हे सगळं मिश्रण आता छान एकत्र करून घेतलं आहे। चला आता आपण थोडं हलक्या हाताने त्याला मी गोळा करून घेतल्यासारखं बोटांवरच त्याचा मॅच करायचं आहे आपल्याला, एकजीव करून घेणार आहे। मी कणकेला थोडंसं असं स्प्रेड करून आपण पारी करतो मोदकची, त्या टाईप मी आता हे पूर्ण भरून घेणार आहे। पनीर मोदक मोदक करतो त्या टाईप आपण हा मसाला पूर्ण मी याच्यामध्ये ॲड करते आणि त्याला आपण एखाद्या मोदकला कसं आपण वळवतो आहे त्या टाईप आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला हळूहळू आपण पूर्ण त्याचे तोंड पूर्ण आपल्याला पॅक करून घ्यायचे। आपण मोदक करतो तीच प्रोसिजर थोडीशी आपण या पराठ्याला आपल्याला करायची। त्याला छानपैकी आता आपण हे करून देणार आहे।
करता मी माझा हात पोट्याचाच प्लॅटफॉर्म स्वच्छ असतो. मी नेहमी कधी कधी याच्यावरच मी लाटून घेत असते. थोडंसं याला आपल्याला थापटून घेतल्यासारखं करायचं आहे. हे पा ह्या पद्धतीने आपण हे लाटून घेणार आहेत. हे पा ह्या पद्धतीने ते आपल्याला सगळं स्प्रेड करून घ्यायचं, म्हणजे आपलं सारण हे सगळीकडे काठापर्यंत हे पोचणार आहे आपलं. अशा पद्धतीने आपण आता हे छान लाटून घेणार आहे. मी इकडे गॅस पण चालू केलेला आहे, पॅन ठेवलेलंच आहे, थोडं सिमवर ठेवून दिलेलं आहे. आपण आता छानपैकी हा पराठा, आपल्याला थोडा हात जाडसरच आपल्याला हा पराठा ठेवायचा आहे. हेल्दी पनीर पराठा आहे हा. पा आपण आता पराठा लाटून झालेला आहे आपला. याची जाडी बघून घ्या. आपण ह्याच पद्धतीने एवढा आपण त्याची लेंथ ठेवायची छानपैकी. चला आता आपला गॅस पण तापलेला आहे, आपण तव्यावरही टाकून घेणार आहे. तवा छान तपला आहे. थोडं मी फुल फ्लेमवरती आपण ठेवून घेतलेलं आहे. मी आता थोडं याला ऑइल ग्रीस करून घेणार आहे. आता थोडी फ्लेम मी खाली करते. आता थोडी फ्लेम मी मोठी करून घेणार आहे. याला आपल्याला एका बाजूने आता छान खरपूस झाल्यावर उलटून घेणार आहेत. आता हा आपण उलटून घेणार आहेत छान. वाव सुंदर. आता आपल्याला याला ब्रशने पुन्हा आपण ऑइल ग्रीस करून घेणार आहे. याला खूप प्रमाणात बटर, ऑइल, तूप सगळं आपलं हे टाकावं लागतं आहे. हे पा आता आपण इथं बटर सोडून घेणार आहे. थोडेसे मी आता त्याला टोचे पण पाडून घेणार आहे, कारण ते टोचे पाडले म्हणजे ते काय होतं, त्याच्यामध्ये आतपर्यंत हे आपल्या ज्या भाज्या पनीर तिथपर्यंत आपलं हे जातं आहे. आता याला थोडे आपण टोचे पाडून घेणार आहे. छानपैकी आपला हा खरपूस, थोडं मी बटर पुन्हा याला दुसऱ्या बाजूवरती मी बटर टाकून घेणार आहे, कारण हे बटर आतमध्ये स्प्रेड होणार आहे. खूप हेल्दी आणि टेस्टी असा हा आपला पनीर पराठा. खूपच छान हेल्दी असा हा पराठा आपला होणार आहे. छानपैकी सगळीकडे आपण याला स्प्रेड करून घेतलं आहे. आता आपण याला साजूक तूप टाकून घ्यायचं. त्याला आता आपण छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं. याला भरपूरच तूप, लोणी, बटर तुम्ही वापरू शकतात, ऑइलही वापरू शकतात. चला आता आपण याला थोडं पलटून घेणार. हे पा मी आता गॅस बंद केलेला आहे. आपला पराठा पनीर पराठा खूप टेस्टी आणि छान झालेला आहे. चला आता आपण याला एका
प्लेटमध्ये मी हे काढून घेणार आहे. खूप खमंग आणि टेस्टी असा हा आपला मस्त पनीर पराठा रेडी आहे. हे पा, आपला पनीर पराठा रेडी आहे खाण्यासाठी. आता तयार आहे. बघा, मी बटर टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडल्यास मी दही पण ठेवलेलं आहे. दहीबरोबरही खाता येतं. तुम्ही चटणीबरोबर, टोमॅटो कॅचअपबरोबर, ते कशाबरोबरही तुम्ही हा पराठा खाऊ शकतात. हेल्दी पराठा, छान. एक पराठा खाल्ला तर आरामात पोट भरतं. मग कशाला जायचं हॉटेल आणि धाब्यावर खायला? ह्याच पद्धतीने तुम्ही पण घरी करून पहा. सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने छानपैकी टेस्ट घेत खा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही डिश तुम्हाला आवडल्यास नवीन तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलवरती खाणं पिणं शेतीवाडी या आपल्या आवडत्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, प्लीज प्लीज एकदा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला पण प्रेस करा. तुमच्यापर्यंत नवीन नवीन माझे उच्च दर्जेदार व्हरायटीचे आणि टेस्टी गावरानी छानपैकी प्युअर अशा माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील, शिकायला मिळतील. चला मग, आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. इट्स हेल्दी, स्टे हेल्दी, गुड डे, गुड बाय. हे पा, मी तुम्हाला हा डोसा कट करून दाखवते. पराठा, पनीर पराठा मी तुम्हाला कट करून दाखवते. चला, खूपच छान हेल्दी असा हा आपला पनीर पराठा मी आता तुम्हाला कट करून दाखवला आहे. आपण त्याचं वाटल्यास मसाला, वाव, छान, खूप टेस्टी. बघा, त्याला छानपैकी आपले आतून मस्त पूड पण आलेले आहेत. थोडा आपला मसालाही छान झालेला आहे, भरलेला आहे. चला मग. हे पा, आपला क्रिस्पी क्रंची असा गोल्डन कलरमध्ये छानपैकी पनीर पराठा किती सुंदर आहे. बघा, बाहेर 100 ते 200, 250, 300 असे रेटने आपण घेऊन खातो, मग घरीच का नको करायला? बघा, तुम्ही पण अवश्य करा. खूप छान, लहान मुलांना तर हे खूप आवडेल. ते असं पोळी भाजी काही खात नाही किंवा पनीर, अशा प्रकारचा पराठा तुम्ही जरूर करा आणि सगळ्यांनी आनंदाने मस्त खा. दही पराठा किंवा तुम्ही चटण्या सॉस काही पण घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. चला, करून पहा आणि तुम्ही खाऊन पहा अवश्य. हे पा, बघा, छानपैकी याला पूड पण आलेत. किती छान पनीर पराठा हॉटेल टाईप आहे की नाही? आज माझ्या तोंडात पनीर पराठ्याच्या ऐवजी तुमच्या इथं मी डोसा बोलली. माझे ॲट अ टाईम दोन दोन माझे व्हिडिओ चालू आहेत, त्याच्याने माझ्याही तोंडात ते येऊन गेलं. पण हा प्लीज, हा आपण पनीर पराठा मी तुम्हाला दाखवते. बघा, किती छान आणि मस्त हेल्दी मी सगळं कट करून घेतलेलं आहे. बघा मग, किती कुरकुरीत आणि छानपैकी आपला हा पनीर पराठा. बघा मग, आवडल्यास बिलकुल प्लीज प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.